पालघरमधील डहाणू तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. गेल्या 7 महिन्यात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 1195 वाटसरूंवर जीवघेणा हल्ला केलाय. मुख्य बाजारपेठा आणि समुद्र किनाऱ्यांवर कुत्र्यांनी नागरिकांवर सर्वाधिक हल्ले केले. तरीही पालघर जिल्हा परिषदेकडून मात्र या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली जात नाहीये. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात रानडुकरानं महिलेवर हल्ला केला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागानं रानडुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी मजुरांनी केली आहे. शिवसेना नेते आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्तानं ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी शक्तीस्थळी आनंद दिघे वापरत असलेली बोलेरो कार आणण्यात आली होती. यावेळी ही कार आणि आनंद दिघेंचं साहित्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं पुण्यात मोफत डायलिसिस. हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. सुविधा सुरू करण्यात आली. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ही सुविधा सुरू केली. पुणे उपनगरांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता महम्मदवाडी परिसरात मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 25 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. त्याआधी त्यांनी शक्तीस्थळावर आनंद दिघेंच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि नंतर श्रीफळ वाढवून अॅम्ब्युलन्सच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या सर्व अॅम्ब्युलन्स महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना सुपूर्त केल्या जाणार आहेत. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते धर्मवीर सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. आनंद दिघेंच्या समाधीस्थळी साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन असलेलं हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. 2024 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बातमी क्रीडा विश्वातील भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं इतिहास रचलाय. महिला अंध संघानं IBSA वर्ल्ड गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलंय. तसंच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्स राखून पराभव केलाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.